एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत. सरिता मॅम, खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे नेमकं नवं सरकार कधी अस्तित्वात येईल. आणि आता कळतंय 5 डिसेंबर ही तारीख आता फायनल होती आहे आणि दुपारी 1 वाजता नवं सरकार शपथविधी घेईल. नक्कीच यामिनी, एकंदरीत जर घडामोडी बघितल्या तर वेगवेगळ्या पातळीवर बऱ्याच गोष्टी घडतात आहे. आजच सकाळी जसं की आपल्याला सांगण्यात आलं तसं एक बैठक ही सर्व निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांची झाली, ती VC द्वारा घेण्यात आली. सामान्यतः पब्लिक डोमेन मध्ये जेव्हा सगळे आमदार एकत्र येतात, ते दिसतात, ते एखाद्या जागी पोहोचतात, एखाद्या हॉटेल किंवा एखाद्या कार्यालयात त्याची बैठक होते, त्यावेळेला त्याची चर्चा मोठी असते. पण ह्या अशा पद्धतीनं VC द्वारे ही बैठक घेण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्या घडामोडी आहेत त्या सुरू आहेत आणि त्या तेजीनं सुरू आहेत. खरं तर दोन पातळीवर सध्या मला वाटतं सत्ता स्थापनेची ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. एक मित्र पक्षांना घेऊन जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे कडून फारशी काही अडचण दिसत नाहीये, मात्र दुसऱ्या मित्रपक्ष आणि महत्वाचा मित्रपक्ष म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना, या शिवसेनेत एकीकडे त्यांच्या मागण्या, त्यांची राजी नाराजी हा एक भाग झाला. ती संपूर्णपणे निस्तरल्याशिवाय फारशा कुठल्या गोष्टी घेऊन पब्लिक डोमेनमध्ये भाजपा किंवा महायुती येणार नाही, कारण एक संध आहोत हा संदेश आजच्या घडीला जाणं राजकारणात सुद्धा येणाऱ्या सरकारसाठी सुद्धा त्यांना गरजेचं आहे. आणि त्यामुळे एकत्रितरित्या ते तेव्हाच येतील जेव्हा सगळे प्रश्न मिटतील. मात्र दुसरीकडे भाजपाचं सुद्धा बैठक स्वतःची झालेली नाहीये आणि शेवटी एक पक्ष जो एवढा मोठा असतो त्याच्यातही वेगवेगळे तणाव, वेगवेगळे प्रेशर्स, वेगवेगळ्या नेत्यांचा स्वतःचा अजेंडा किंवा स्वतःच्या मागण्या असतात. आणि एकीकडे मित्रपक्षांबरोबरच हे सुरू असताना सुद्धा दुसरीकडे हा तणाव भाजपाला सुद्धा अंतर्गत नक्कीच बघावा लागतोय आणि त्यातून त्याची जेव्हा सेटलमेंट होईल त्यानंतरच आमदारांची निरीक्षकांबरोबरची बैठक होईल असं चित्र आहे. त्यामुळे पडद्यामागच्या हालचाली आज भरपूर आहे. 1-2 तारखेनंतर बाकीचं सगळं जे लोकांना दाखवणाऱ्या ज्या बैठकी आहेत, ज्या जी निवड आहे ते सगळं होईल असं वाटतंय यामिनी. अगदी सरिता मॅम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आपण बघतोय आताची ही मोठी बातमी आहे, 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि जसं सरिता कौशिक म्हणताय त्या पद्धतीनं पडद्यामागे अनेक हालचाली, अनेक घडामोडी घडत आहेत, मात्र तीनही पक्षांना पुरेसा वेळ देणं आणि या सगळ्यांना एकत्र आणणं सुद्धा गरजेचं आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता वेगवेगळ्या बैठकांची सत्र सुरू झालेली आहेत आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या बैठका खरं तर सुरू असलेल्या आपण बघतोय. नवनिर्वाचित आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुद्धा बैठक झालेली आहे. आणखी एक मोठी बातमी सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवरती नागपूर